तर आज आपलं परम सौभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा दिव्य पुरुषाचं, दिव्य भक्ताचं माहिती मला करायची संधी मिळते. तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांना सगळे ओळखत आहात. तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्याविषयी माहिती आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर भरपूर मिळेल, पण जी तिथे नाही ती मी देणार आहे तुम्हाला. आणि हे माझ्या हृदयातले भाव आहेत, जे मी महाराजांच्याकडे बघितल्यानंतर हृदयातून काही विचार प्रकट झाले ते मी तुमच्यासमोर मांडतो. तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण सर्व संतांची नावं ऐकलेली, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, अनेक संतांची नावं आपण ऐकलेली, पण या संतांना आपण पाहिलेलं नाही. पण आज आपण या संतांना पाहत आहोत. हरी बोल. तर जर कुणाला संतांचं दर्शन हवं असेल तर आज अगदी डोळे भरून पहा आणि कान उघडे ठेवून महाराजांचे वचन आपण ऐकले पाहिजेत. अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे इस्कॉन ही संस्था जगभरामध्ये असल्यामध्ये बरेच संन्यासी येतात आणि इंग्लिशमध्ये बोलतात, पण थोडंसं आपलंसं वाटत नाही. पण आज आपण महाराजांच्या मुखातून मराठीमधून आपलं जे गौडीय संप्रदायाची वाणी आहे त्या परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्याकडे बघितलं तर मला वाटतं की आपले महाराज. हरी बोल. तर आज आपलं परम सौभाग्य आहे की आज श्री श्री राधा गोविंददेव यांचा ब्रह्मोत्सव वर्धापन दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला परमपूज्य महाराजांचं सान्निध्य लाभलं. तर परमपूज्य महाराजांचं स्वागत आपण गोविंदधाममध्ये एक बार हरे कृष्ण महामंत्र बोलून करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की. हरी हरी. आपण ही सर माझे आहात. मी तुमचं आहे की नाही माहिती नाही, पण असं ऐकत होतो. आपण सर्व राधा गोविंदाचे आहात की नाही. राधा गोविंद माझे आहेत, माझ्या राधा गोविंदांचं आपणही मग माझे आहात. काय झालं, आपण वैकुंठाला नाही गेला? ती आवळी नाही गेली. आवळी आवली आवली माझ्या म्हशीचं काय होणार असं म्हणा म्हणून ती राहिली पाठीमाग. राधा गोविंद देव की. त्याशिवाय राधा विजय गोविंद, दोन गोविंद, एक राधा गोविंद दुसरे राधा विजय गोविंद असतील ना. राधा विजय यांचा आज प्राकट्य दिन आहे, वर्धापन दिन, ब्रह्मोत्सव. 13वा ब्रह्मोत्सव साजरा होत आहे आज. 13 वर्षापूर्वी हे भगवंत इथं प्रगट झाले. हरी हरी. प्रगट झाले होऊ द्या की झाले. आपण होता का त्यावेळी? आपल्यापैकी कोण कोण होतं 13 वर्षापूर्वी? आपल्यापैकी कोण कोण होतं? मी होतो. हरी बोल.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा भगवान ज्यावेळी इथे प्रगट झाले 13 वर्षापूर्वी आणि आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत. मी ज्यावेळी इथं पोहोचलो इथलं सर्व वातावरण आणि असंख्य भक्त हरी हरी अरे हरी हरी हे पाहून मला वाटलं मी वैकुंठात तर नाही पोचलो का. या ठिकाणी तुकाराम महाराज त्या ज्या ठिकाणी भगवान राहतात गोलोक एव निवसती अखिलात्मभूत भगवान कृष्ण गोलोकामध्ये निवास करतात. गोलोकेर वैभव लीला प्रकाश करीला भगवान ज्या ठिकाणी प्रकट होतात आपल्या विग्रहाच्या रूपानं तिथेही आपल्या गोलोकाचं वैभव तिथे प्रकाशित करतात. जेव्हा केव्हा कृष्ण प्रकट झाले वृंदावनामध्ये तसे 5000 आणि वरती 250 वर्षापूर्वी भगवंत आज कोणता दिवस कोणता वार आहे बुधवारीच. बुधवार हा भगवंताचा वार आहे श्रीकृष्णाचा वार आहे. मंगळवार रामाचा आहे बुधवार श्रीकृष्णाचा पहा. हरी हरी तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये म्हणतात गोकुळीच्या सुखा गोकुळचे लोक सुखी झाले अंतपार नाही लेखा त्यांच्या आनंदाची गणना अनंत आनंद आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे सोईकडे तसे जे गोकुळला जाणारे भक्त मंडळी म्हणतच होती नंद के घर नंद के घर नंद के घर सर्व गोकुळवासियाने ते स्वतः तर नटलेले होतेच पण त्यांनी गोकुळालाही नटवलेलं होतं. गुढिया तोरणे गुढ्या उभा केल्या तोरणी बांधली आनंदल्या नार नारी आनंदल्या नार नारी आनंदल्या नार नारी आनंदल्या नार नारी
पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी विराजित विराजित कंठी कौस्तुभवाणी विराजित विराजित कंठी कौस्तुभवाणी विराजित विराजित कंठी कौस्तुभवाणी विराजित विराजित म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनसी मुख आवडीने आवडीने पाहिनसी आवडीने आवडीने पाहिनसी मुख आवडीने आवडीने पाहिनसी मुख आवडीने आवडीने सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय
रघुमाई जय जय विठ्ठल रघुमाई जय विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रघुमाई से 75 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सर्व गोष्ट नाही सांगणार मी तुम्हाला. हरी हरी. पण कधी कधी ही गोष्ट आहे असं ऐकताना कदाचित ही काही काल्पनिक कथा किंवा दंतकथा असाही विचार मनामध्ये येतो किंवा घोळतो, पण अशातली ही कथा नाही किंवा ही गोष्ट नाही, ही हकीकत आहे. हा इतिहास आहे. 375 वर्षापूर्वी आजच्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. अगोदर अर्थात आयुष्यभरच म्हणा, पण विशेष करून जाण्याअगोदर काही दिवस, बरेच दिवस तुकाराम महाराज देहूमध्ये इंद्रायणीच्या काठावरती रात्रंदिवस अहर्निश कीर्तन करत होते. कीर्तनीय सदा हरी चालू होतं त्या तुकाराम महाराजांचं. हरी हरी. तुकाराम महाराजांना भगवंत हवे हवे होते. हरी हरी. आणि ते भगवंत कुठे? वैकुंठामध्ये निवास करणाऱ्या भगवंतांना त्यांना प्राप्त करायचं होतं. हे कीर्तन करत असताना तेव्हा हे कीर्तनच त्यांची प्रार्थनाही होती. भगवंत मला मला मला. आपण जिथे आहात तिथे घेऊन जा. अशी कळकळीची तळमळीची प्रार्थना. तुकाराम महाराज व्याकुळ झालेले होते. हरी हरी. शून्य इतम जगत सर्वम गोविंद विरहे नमे. आपण या गोष्टी म्हणतो ऐकतो म्हणतोही, पण याचा अनुभव जसे चैतन्य महाप्रभू म्हणाले, गोविंदाशिवाय गोविंद 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 गोविंद. शून्य इतम जगत सर्वम गोविंद विरहे नमे. गोविंदा शिवाय एक क्षण तुनु 12 वर्ष निघून गेली असा अनुभव. गोविंदाशिवाय भगवंताशिवाय हे जग शून्य आहे असा अनुभव.
आणि म्हणूनच तशी विरहाची व्यथा व्यथेचा अनुभव करणारे तुकाराम महाराज के प्रार्थना भगवंताने ऐकली. हरी हरी. भगवान सर्वत्र तर असतातच. त्या भगवंताने तुकारामाची प्रार्थना वैकुंठामध्ये ऐकली. लगेच भगवंतानी व्यवस्था ही केली. तुकाराम महाराजांना वैकुंठामध्ये येऊन जाण्याची व्यवस्था केली. त्यांनी काय केलं? तुकाराम महाराजांसाठी विशेष वैकुंठातून एक विमान पाठवलं. विमान थेट त्याचं लँडिंग कुठे झाले? इंद्रायच्या काठावर. इंद्राय देऊ गावामध्ये 375 वर्षापूर्वीची गोष्ट हा इतिहास. त्यावेळी या पृथ्वीच्या पाठीवरती एकही विमानतळ नव्हतं आणि एकही विमान भटकत नव्हतं किंवा दिसत नसे. अशा काळी अशा वेळी ते विमान भगवंताने देहूला पाठवलं. देहूला बनवलं इंटरनॅशनल विमानतळ. आणि कोणती एअरलाईन? गरुड एअरलाईन. हरी हरी. अर्थातच तुकाराम महाराज समजले. ते चढले विमानामध्ये, बसले. ही फॅस्टन्ड हिज सीट बेल्ट. सीट बेल्ट बांधायचा असतो. हातामध्ये अद्याप विणा आणि चिपळ्या होत्याच. कीर्तन करा करताच ते चढले बसले. मांडता कांडता म्हणे काय काय हरी हरी म्हणा सर्व तुकाराम महाराज. जाता जाता तुकाराम महाराज म्हणू लागले, आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात. कारण हे वैकुंठच आहे तेव्हा संख्येची काही कमतरता तर नाही.
तसेच तुकारामांच्या वैकुंठ गमनाच्या वेळी असंख्य भक्त मंडळी तिथे उपस्थित होती. त्यांनी ज्यावेळी ऐकलं आम्ही जातो आमच्या गावा, महाराज आपलं गाव तर इथं जवळच आहे की विमानात बसून जाण्याची काय आवश्यकता, म्हणजे चालत गेलो एक मिनिटात पोहोचू की. त्या गावकऱ्यांना कदाचित समजलं असेल तुकाराम महाराज कोणत्या गावाला आमचं गाव माझं गाव म्हणत होते. हरी हरी. माझ्या भगवंताचं गाव माझं गाव. कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को मेरे बारंबार प्रणाम है. आणि सही विचार मनामध्ये येतो, ह्या पूर्वी आलेला होता तुकाराम महाराज म्हणाले तर खरे, ते म्हणतात ते नेहमीच कसं असतं खरंच असतं. म्हणाले की आम्ही जातो आमच्या तुका जातो वैकुंठाला, मी आपल्या गावी चाललो, मी वैकुंठाला चाललो. तुकाराम महाराज सदेहानं त्यांनी वैकुंठासाठी गमन केलं, पण काय आहे ते भगवान जाणे, तुकाराम महाराज जाणे. पण माझा असाही विचार की ते तुकाराम महाराज वैकुंठाला गेले की तुकाराम महाराज गोकुळाला गेले किंवा वृंदावनला गेले. गोकुळ वृंदावन ही वैकुंठच आहे किंवा महावैकुंठ आहे, पण वैकुंठही आहे, वैकुंठ लोकही आहेत. आणि त्याच्या सर्वोच्च वैकुंठ महावैकुंठ वृंदावन आहे, गोलोक आहे. गोलोक एव निवसति अखिलात्मभूत. पांडुरंग विठ्ठल अर्थात कृष्ण ही कृष्ण, तर कृष्ण वैकुंठामध्ये भेटणार नाही तुम्हाला. कृष्ण कुठे भेटतील? गोलोकामध्ये भेटतील. हरी हरी. आम्ही जातो आमच्या गावात तुकाराम महाराज. त्या गावकरी तर आमच्या गाव तर बाजूला आहे, चला की चालत जाऊ या आपण. पण तुकाराम महाराज त्यांची आई बाबा कोण, त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव बंधू त्वमेव सखा त्वमेव, किंवा विठोबा त्यांचे बा कोण, तुकारामांचे बा कोण, विठोबा. विठू माझाले गुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. Oh, my God.
आणि कसे संगे गोपाळांचा मेळा यावरून तर आणखी स्पष्ट होत आहे. गोपाळांचा मेळा, गोपाळांचा मेळा म्हणजे पेंदे मंडळींचा मेळा म्हणा. गोपाळ, गोप आणि गोपींनी भरलेला आहे वृंदावन. जे गोपाळ श्री कृष्ण गोपाळ कृष्ण कन्हैया लाल के, ते तर गोपाळ आहेतच तसे कृष्ण. पण तसं वृंदावन मधला प्रत्येक व्यक्ती गोपाळच असतो. गोपाळ गायीचा पालन करणारा म्हणजे गोपाळ. ते सर्व ब्रजभाषांचा हा व्यवसायच म्हणा, हा धर्म. कृषी गोरक्ष वाणिज्य गोपाळ तुम्हाला वैकुंठामध्ये नाही भेटणार. पेंदे मंडळी गो वैकुंठामध्ये नाही भेटणार, ते कुठे भेटतील? गोलोकामध्ये, वृंदावनामध्ये, द्वारकेमध्येही नाही, मथुरमध्येही नाही, वृंदावनामध्ये. हरी हरी. जाता जाता तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांची इच्छा होती की सर्वच मंडळींनी जावं. कुठं जावं? आपल्या गावी जावं. तर सर्वांचं गाव कोणतं? आपल्या सर्वांचं गाव कोणतं? की रावेत जीनाया मरनाया रावे छोड़ के जाना कहा. हरी हरी. विचार करा मंडली नो, अपने मना मधे कभी विचार ये वैकुंठाला वृंदावनला जाण्याविषयीचे? हा, तुमच्यापैकी कोण कोण असा विचार करतात? घाबरत आहे का? हरी हरी. जीवेर नही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. इथली माया आणि मोह विसरवते, स्वतःलाच विसरवते आणि भगवंतालाही.
शुद्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, स्वतःचं ज्ञान नाही कृष्णाचं ज्ञान नाही. हरी हरी. भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरगमनो भवे. लोक विचार नाही करत हे जीवन कशासाठी. हरी हरी. यावत जीवेत सुखम जीवेत, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत काय करा, सुखानी राहा. आणि थोडे पैसे अडके थोडे कमी आहेत हो, कसं सुखानात राहणार. ऋणम कृत्वा कृतम पिबेत, हे चार्वाक मुनींच हे असं तत्वज्ञान आहे. त्या चार्वाक मुनीचे आपण त्या जगातले बरेचसे असंख्य लोक त्यांचे त्या परंपरेचे अवलंबन करत आहेत. ऋणम कृत्वा ऋण काढा के, टेक अ लोन, कार लोन, होम लोन, दिस लोन, ओव्हरसीज एज्युकेशन लोन, ऋण काढा. ऋणम कृत्वा कृतम पिबेत तू प्या, कमीत कमी दारू तर प्या असं म्हणत नाही ते. मुनी आहे तो मुनी, पण त्यांचं तत्वज्ञान उलट आहे तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानासारखं नाही. त्यांची समज अशी आहे की भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरगमनो भवे. एकदा या शरीराची राख रांगोळी झाली, राम नाम सत है, राम नाम सत है, उत्तर भारतामध्ये चालतं राम नाम सत है. कुतः कुणी पाहिलंय पुनर्जन्म, कुणी पाहिलाय, कुतः पुनरगमनो भवे. हरी हरी. कोणी जायचं विचार करत असेल तर मग स्वर्गात जायच्या गोष्टी तर होतात. जायचं कुठं, जायचं स्वर्गात. ऊर्ध्वं गच्छती सत्वस्था, की व्यक्ती घरातला किंवा मृत्यू पावला पावत मृत्यूच पावतो मरतो त्यावेळी मग त्या घरातले लोक काय करतात, त्याचा फोटो फ्रेममध्ये काय लिहितात, स्वर्गवासी. नाव फेरगेट येत वरी कंट्रास्ट स्वर्गवासी. त्यांना माहिती नसतं नरकवासी की पण लिहितात. जे कामी क्रोधी लोभी हे तीन द्वारा आहेत. कुठली द्वारा आहेत, नरकाचे द्वारा आहेत असं कृष्णाने स्पष्ट सांगितलं गीतेमध्ये. म्हणे कामी क्रोधी लोभी मरता त्यावेळी लिहितात तर खरं वैकुंठ अनाट स्वर्गवासी. काही स्वर्गवासी बनण्याच्या नाद्यामध्ये असतात तर काही ब्रह्मलीन ज्योतमय ज्योते अहम ब्रह्मास्मी, मी आहे ब्रह्मा, मला व्हायचं ब्रह्मलीन व्हायचं. त्याला श्री श्री प्रभुपाद दिस इज कमिटिंग सुसाइड, आत्महत्या करायची. ब्रह्मलीन व्हायचं म्हणजे काय, आत्महत्या करायची. आपलं जे वेगळं जे अस्तित्व आहे, ममैव अंश जीव लोके जीव भूत सनातन, आपण भगवंताचे अंश आहोत आणि नेहमीच आपण अंश राहू. पण काही जण प्रयत्न करतात या अद्वैतवादाचा अवलंबन करून. अद्वैत जीवानी नको माझ्या कानी असं तुकाराम महाराजांनी सांगितलं, तसं चैतन्य महाप्रभूंनी प्रचार केला.
मायावाद भाष्य सुनिले होईल सर्वनार। मायावाद अद्वैतवाद निराकार निर्गुणवाद हा महाभयानक वाद आहे। इथे भक्तीची भाव त्या वादामध्ये भक्तीची भावना नसते, भगवंत प्राप्तीची भावना नसते। वैकुंठामध्ये किंवा गोलोकला जायचा विचार नसतो। हरी हरी तुकाराम महाराज चैतन्य महाप्रभूंचे कट्टर अनुयायी होते। हरिभा गौडीय वैष्णवांच्या मते, गौडीय वैष्णवांच्या मते तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये दीक्षा देणारे जे कोण राघव चैतन्य केशव चैतन्य असा उल्लेख तुकाराम महाराजांनी केलेला आपल्या अभंगामध्ये। तो दिवस किंवा ती रात्र गुरुवारची होती। गुरुवारी रात्री स्वप्नामध्ये जगद्गुरु त्यांना दीक्षा दिली। त्यांचं नाव म्हणतात ते राघव चैतन्य केशव चैतन्य। कृष्णा केशव कृष्णा केशव कृष्णा केशव पाहि मां, कृष्णा केशव कृष्णा केशव कृष्णा केशव पाहि मां, राम राघव राम राघव राम राघव रक्ष मा, राम राघव राम राघव रक्ष मा, राम राघव राम राघव राम राघव रक्ष मा, राघव राम राघव राम राघव रक्ष मा। केशव चैतन्य राघव चैतन्य एक तर चैतन्य, आणखी कोण, आणखी कोण असू शकत अशा व्यक्तीनं त्यांना दीक्षा दिली। म्हणजे ते दीक्षा देणारे गौडीय वैष्णवांच्या मते दुसरे कोणी, दुसरे तिसरे कोणी नसून ते होते श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू। हे तुकाराम महाराजांची सर्व विचारधारा, त्यांचे हावभाव, भक्तिभाव, आणि गौडीय वैष्णवांच्या ची विचारधारा, हावभाव भक्तिभाव, यामध्ये साम्य आहे। प्रभुपाद वारंवार काही वेळा म्हणाले तुकाराम आचार्य, तुकाराम तुकाराम आचार्य, तुकाराम आचार्य आचार्य, जसं नामाचार्य हरिदास ठाकूर तसे तुकाराम आचार्य, ते नामाचार्यच होते। ए तुकोबा कोणी तर आलं, कोणी मेंदकच पोहोचला तुकारामांच्या घरी दारी सकाळी सकाळी। तुकारा थोडे बाहेर गेले तो येतील, थोडं थांबा की। तुकाराम महाराज परत फिरले, त्यांच्या हातामध्ये लोटा तांब्या होता। त्यावरून समजलं की तुकाराम महाराज कुठून परत येत होते। या निंदकाना निंदकाना तुकाराम महाराज येता येता
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि स्नान केलंस का? नाही नाही स्नान नाही केलं. स्नान करण्या अगोदरच तू जय जय राम कृष्ण हरी आणि जय जय पांडुरंग विठ्ठला पांडुरंग नाव घेतोय. एवढा शिष्टाचार सदाचार तुला नाही समजला अगोदर स्नान करायचं असतं ना. यावरती माझं नियंत्रण नाही. स्नान करेपर्यंत मी भगवंताचं नाव नाही घेणार असं माझ्याकडून होतच नाही हो. माझं तोंड कधी बंदच नाही होत, नाव घेतच राहत आहे. काय करू? प्रेम वश तोंड बंद होत नाही असं म्हणत असताच तो व्यक्ती पुढे गेला आणि मी तुझं तोंड बंद करतो असं म्हणून तो गेला तर खरा. आणि तोंड बंद करण्याचा प्रयत्न किंवा तोंड ओठ बंद केलेले होते पण तुकाराम महाराजांच्या रोमारोमातून सर्वांगातून जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कीर्तन करणारा तो कीर्तनकार किंवा जप करता तोंड नसत. कीर्तन कोण करत? जप कोण करत? कोण करत असाव? कोण करत असाव? नाम नाचे जीव नाचे नाचे प्रेम धन जीव आत्मा आत्म्याची पुकार आहे. हे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. एके वेळी एक गौडीय वैष्णव वृद्ध होते. आजारी होते. डॉक्टर आले स्टेथोस्कोप चेक करत होते. चेकिंग डायग्नोसिस करत असताना त्या डॉक्टरला शरीराचा धक्काच बसला. स्टेथोस्कोप मधून हरे कृष्ण हरे कृष्ण डॉक्टर पाहत आहेत तोंड तर बंद आहे
तोंड अगदी बंद आहे, पण नाम जप चालू आहे, नामाचं उच्चारण चालू आहे. ते उच्चारण ते डॉक्टर आहे. शरीर ज्यावेळी संपेल, संपत संपणार आहे की नाही, इथं प्रायव्हेट मध्ये संपत नाही असा त्याला. मग त्यानंतर काय? आत्मा ज्यावेळी शरीरात पासून वेगळा होतो, कीर्तन जप भक्तीची कार्य कृत्य बंद होतात का? हा, तशी आपणाला शरीराची काही सुद्धा आवश्यकता नाही. शरीराशिवाय आपण आरामामध्ये जगू शकतो. तुकाराम महाराज म्हणाले नाही, आम्ही जातो आमच्या गावा देव देईल काय विसावा, खरा विसावा विश्रांती आत्म्याला. तो शरीरापासून वेगळा होतो, मुक्त होतो, आणि त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति, परत जन्म नाही घेत, थेट जातो भगवंताच्या धामी, भगवंताच्या गावी. ते त्याचंच गाव असतं ते, आणि तिथं राहतो तो. फक्त राहून का झोपा नाही काढत, सेवा करतो तो. कोणत्या सेवा? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. असे हे भक्तीचे प्रकार, नवविधा भक्ती असं प्रल्हाद महाराजांनी सांगितलेलं आहे सर्व जगाला. या सर्व भक्त्या भक्ती भक्तीचे प्रकाराचा अवलंबन करून जीवात्मे भगवंताच्या सेवेमध्ये लीन होतात. लीन होतात म्हणजे संपत नाही, ते भगवंती असतात आणि भक्तही असतो. तो भक्त भगवंताची सेवा करतो, भक्ती करतो. अशी ही तीन तत्व म्हणा शाश्वत आहेत. एक भगवंत, दुसरा भक्त जीवात्मा, या दोघांचा संबंध दोघांचा एक दुसऱ्याशी परस्पर संबंध स्थापित करण्यासाठी असते भक्ती. हरी हरी. जीवनाचं लक्ष आहे तसं भगवान धाम प्राप्ती. म्हणाले गीतेमध्ये, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव यश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे. भगवद्गीतेचा जो संवाद कृष्ण अर्जुन या दोघांमध्ये अद्भुत संवाद आता संपणारच होता, तेव्हा शेवटी कृष्ण सार रूपानं या गोष्टीचा उल्लेख करतात. हे अर्जुना म्हणजे हे जीवात्म्या, ही भगवद्गीता भगवंतांनी आपल्या सर्वांना संबोधून म्हणालेले आहेत. भगवंत
काय म्हणतात, तू जर ते जीवात्म्या तू जर काय केलंस मनमना, म्हणजे काय, तू माझं स्मरण केलंस मनमना मत मना हा मत, मी तुझं मन माझ्यामध्ये तू लावलंस मनमना भव मद भक्त, आणि तू जर माझा भक्त झालास आणि भक्त होऊन तू काय केलंस तर मद्याजी माझी आराधना तू केलीस, श्री विग्रह आराधना नित्य नाना शृंगारतन मंदिर मार्जनादो, असं जर तू केलंस ही तिसरी गोष्ट, मनमना भव मद भक्तो मद्याजी आणि काय माम नमस्कुरु, असं जर तू केलंस तर याचं फळ काय, कृष्ण म्हणत माम एव एष्यसी, हे जीवात्म्या तू मला प्राप्त होशील, माम एव एष्यसी, सत्यम ते ही गो सत्य आहे, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, आणि सर्व गोष्ट या गोष्टीचा का उल्लेख करतो, प्रिय हसी तू मला फार प्रिय आहेस, हे जीवात्म्या तू मला फार प्रिय आहेस, आपण सर्व भगवंताला फार प्रिय आहात, जरा गुड न्यूज, कृष्ण आरामध्ये, कृष्ण आरामात म्हणू शकता आय लव यू, आय लव ईच वन ऑफ यू, आय लव यू, यू अँड यू अँड ईच वन ऑफ यू, आय लव यू, आपल्या सर्वावरती भगवंताचं प्रेम आहे, म्हणूनच तर भगवंत या जगामध्ये येतात, या जगातून, या जगाच्या तुरुंगातून म्हणा किंवा तावडीतून मुक्त करण्यासाठी, गोलोकम च परित्यज्य, गोलोकम च परित्यज्य लोकानां त्राणकारणा, भगवान काय येतात, ते त्रासलेले गांजलेले जे जे लोक, आणि ते लोक कोणाचे आहेत, भगवंताचे आहेत, स्वतःचे आहेत, स्वतः भगवंताचे आहेत, आपणाला परत आम्ही जातो आमच्या गावा राम राम घ्यावा, आणि आपण या, मी सांगता सांगता राऊंड गेलो, आपणही म्हणा राम कृष्ण काय विठ्ठल बोला, राम काय राम कृष्ण मुखे बोला तुका जातो, जापणी राम कृष्ण विठ्ठल बोला किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे, बोलत राह मग भगवान तुमच्यासाठी विमान पाठवतील, नेक्स्ट फ्लाईटने आपण या, जणू असा विचार तुकारामांच्या मनामध्ये, म्हणूनच आपणही घ्या ना, विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला, हरी हरी, अच्छा अच्छा, भगवंत म्हणाले, आता मी म्हणालो तुम्ही जर या गोष्टी केल्या, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, किंवा कलियुगामध्ये, विशेष करून कलियुगामध्ये आपण जर हरिनामाचं नाम संकीर्तन केलं,
हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तैव 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 माम एव यस्यस्य पण्याल तुकारा महाराज सारख्या भक्तांना भगवान पाठवतात या जगामध्ये, स्वतः येतात, भगवंत प्रगट होतात, परत भगवंत अप्रगट होतात, परत प्रगट होतात, संभवामी युगे युगे. मधला जो काळ आहे, मधला जो काळ आहे एका प्राकट्यानंतर दुसऱ्या प्राकट्या प्राकट्यापर्यंत, त्या दरम्यान ते तुकाराम महाराजसारख्या भक्तांना पाठवतात या जगामध्ये. उद्देश तोच आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचं इथं येणं आणि त्यांच्या भक्तांचं इथं येणं उद्देश एकच असतो, किंवा भगवंताच्या वतीनंच तर ते येतात आणि कार्य करतात. हरी हरी. त्यांच्या वाणीच्या रूपाने आहेत. एक असते वपू, दुसरी असते वाणी. वपू तर आम्ही जातो आमच्या गावा, ती गेली, आपल्या दृष्टी आड झाली, पण त्यांची वाणी अद्याप आहे अभंगाच्या रूपानं. त्यांनी दिलेल्या कित्येक हजारो किंवा 4000 विधी निषेधाच्या रूपानं, किंवा आपण सर्वांनी घेऊया आश्रय, त्या वाणीचा आश्रय. तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुकाराम महाराजांनी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करावी. जेणेकरून आपण सर्वच वैकुंठाला जाऊ. आज आपलं इथं स्वागत आहे, मी स्वागत करत आहे. तसंच एके दिवशी वैकुंठामध्ये म्हणा किंवा गोकुळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो. तो सोनियाचा दिन, कबे हबे सही दिन अमा, क्या तैयारी करा. आपला बिझनेस वाइंड अप करा, वाइंड अप. वैराग्य वगैरे, वैराग्य विद्या अवलंबन करा.
गतः स पंथः, महाजन ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपणही जाऊया. तत्काराम महाराजजी गेले प्रभुपाद घे, प्रभुपादी त्याच मार्गाने गेले. प्रभुपाद या वैकुंठाला जाण्याच्या गोष्टी ती प्रभुपादांनी फार जोर दिला, बारंबार परत परत म्हणायचे, गोइंग बॅक टू होम, बॅक टू गॉड हेड, गोइंग बॅक टू होम, बॅक टू गॉड हेड. असा प्रचार किंवा असा उल्लेख आपण एवढा ऐकायला भेटत नाही, तर भक्तांच्या म्हणा किंवा मुखातून किंवा त्यांच्या लेखणीतून जवळजवळ प्रभुपादच्या प्रत्येक पृष्ठावरती म्हणा तुम्हाला भेटेल, गोइंग बॅक टू गॉड, बॅक टू होम. जाऊ देवाच्या गाचाला, भगवंताच्या गावी जाऊ. जणू प्रभुपादांनी एक काय म्हणतात आंदोलन म्हणतात किंवा कॅम्पेनला काय म्हणतात अभियान, अभियान एक जगाच्या जागतिक स्तरावरती एक कॅम्पेन, एक अभियान. मराठीमध्ये काय म्हणतात हा मोहीम, मोहीम. भारतामध्ये ऐकलं चलो विधानसभा, चलो दिल्ली. पण प्रभुपाद काय म्हणतात चलो वैकुंठ, चलो गोलोक. Join the dancing party of Radha and Krishna is a goal of life. Asa kadhi kadhi manayate. Bhagavanta ji ji Radha Krishna ji dancing party aahe. Ti join karna he jeevanacha lakshya aahe. He sharratun mukta jhala ja. Nitya lila pravishta va, Bhagavanta cha lile madhe pravesh kara. Krishna, Krishna, Krishna.
हरे राम हरे राम 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 हरे हरे मणम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Hare Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama Hare Rama Hare 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 Hare
हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय 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 गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय 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 गोविंद जय गोपाल पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः